लोकसभेचा निकाल अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार प्रतापराव जाधव आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाऊ, काय सांगाल? एक्झिट पोलचे अंदाज आलेत, पहिली प्रतिक्रिया काय असणार? नाही, आता एक्झिट पोलमध्ये प्रत्येक चॅनलनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे काही सर्वेक्षण केलं वेगवेगळे आलेले आहे. पण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ बहुमतानं घेणार हे मात्र सर्व एक्झिट पोलवरून त्या ठिकाणी झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी मिळेल. अनेक चॅनलच्या सर्वेवरून 35 ते 38-40 पर्यंत जागा, मागच्या वेळेसपेक्षा 2-4 जागा कमी होऊ शकतात, पण चांगल्या प्रकारचं जागासुद्धा या ठिकाणी महायुतीच्या येतील. बुलढाणा मतदारसंघाबद्दल जर सांगायचं झालं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून हा शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचा गड राहिलेला आहे. आणि या अगोदर या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी एक्झिट पोलमध्ये काही जरी दाखवलं असेल तर चांगल्या मताधिक्यानं महायुतीचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि या 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चांगल्यापैकी मताधिक्यानं महायुतीचाच उमेदवार म्हणून मला लोक विजय करतील याचा मला विश्वास आहे. जो 45+ दावा करण्यात आला होता तो या एक्झिट पोलमध्ये कुठं दिसत नाही, कारण अर्ध्या अर्ध्या जागा दाखवत आहेत. नाही, अर्ध्या अर्ध्या जागा सगळ्याच एक्झिट पोलवर दाखवलेल्या नाहीत. काहींनी अर्ध्या अर्ध्या दाखवल्या, काहींनी टप पाईट दाखवली, आणि काही एक्झिट पोलमध्ये सुद्धा जवळपास 35 ते 38-39 जागा महायुतीला दाखवलेल्या आहेत. आणि आता या वेगवेगळ्या कंपन्यानं केलेले सर्वे आहेत, पण आता 4 तारखेला हे चित्र स्पष्ट होणार आहे. पण एक उमेदवार या नात्यानं मी एवढं सांगेल की महायुतीच्या चांगल्या जागा 38-40 पर्यंतच्या जागा नक्की या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या निवडून येते. निवडणुकीच्या पूर्वी जर काही विचार केला तर 2 शिवसेना या ठिकाणी झाल्याचं दिसतंय. उमेदवारही यावेळेस जे लढले ते शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंना या जो पोल दाखवण्यात आला आहे, अंदाज दाखवण्यात आला आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरेंना 14 जागा दाखवल्यात आणि शिवसेना जी शिंदे साहेबांची त्याच्यामध्ये 4 ते 5 जागा दाखवल्यात. नाही, तुम्ही TV9 सर्वे तुम्ही त्या ठिकाणी एक्झिट पोल सांगतायत. एकट्या TV9 एक्झिट पोल एकीकडं बाकीच्या सर्व चॅनलवर जर तुम्ही दाखवलेलं पाहिलेलं असेल तर त्या ठिकाणी महायुतीच्या जागा जास्त त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आणि उभाटा गटापेक्षा शिवसेनेचे खासदार नक्की जास्त निवडून येतील हे प्रत्येक एक्झिट पोलमध्ये दाखवलेलं आहे. फक्त आता TV9 कोण्या कंपनीकडून सर्वे केला किंवा त्यांचे काय एक्झिट पोलमध्ये अंदाज आहेत ते त्यांनाच माहीत, पण बाकीचे सर्व चॅनल तुम्ही पाहिला असेल, लोकशाही चॅनल पाहिला असेल, IBN लोकमत पाहिला असेल, ABP News माझा पाहिला असेल, या सगळ्या चॅनलवरती जर पाहिलं तर महायुतीच्या जागा ह्या जास्त दाखवलेल्या आहेत. आणि शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटापेक्षाही शिवसेनाच्या जागा त्या ठिकाणी जास्त निवडून येतील असंच एक्झिट पोलनं सांगितलं. फडाफडीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली असं वाटतं? फोडाफोडीच्या राजकारणामुळं उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली नाही, पण उद्धव साहेबांनी हिंदुत्ववादी विचार सोडलेत, मुस्लिम धार्जीने वक्तव्य अनेक ठिकाणी त्यांनी संजय राऊतांनी केलेत, आणि त्यामुळं मुसलमान समाजाचा कौल हा त्यांच्या बाजूनं झुकताना दिसला किंवा त्यांच्यासाठी फतवे निघाल्याचं सुद्धा आमच्या ऐकवामध्ये त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या लोकांना असं वाटतं की आम्हाला जास्त यश मिळेल किंवा लोकांचे अंदाजही तसे त्या ठिकाणी येतात, पण तसं होणार नाही. निश्चितपणानं महायुतीच्याच आणि शिवसेनेच्या जागा त्यांच्यापेक्षा जास्त निवडून येतील. महाराष्ट्रात विचार केला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही 2 नंबरला दाखवण्यात आली, भाजपा 1 नंबरचा पक्ष दिसतोय. नाही बघा, भाजपा हा तसा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून 1 नंबरचा मोठा पक्ष आहेच. त्याच्यानंतर जो 2 नंबरला या ठिकाणी पक्ष राहील तो आम्हाला एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामधली शिवसेना, जी बाळासाहेबांचे विचार आणि कट्टर हिंदुत्वादी विचार घेऊन पुढे जात आहे, तीच 2 नंबरचे पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये या पुढच्या काळामध्ये सुद्धा. एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा 3रा पंतप्रधान होतील, कसं पाहतात?
हे बघा, आदरणीय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे आम्ही अगोदरपासून सांगत होतो. लोकांनाही त्याच्यावर विश्वास होता आणि आज हा एक्झिट पोलनेही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि 2004 ची मतमोजणी त्याच्यावर 100% खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब त्या ठिकाणी करणार आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप आणि NDA च्या नेत्यांनी 2024 ते 2029च नाही तर 2047चा सुद्धा रोडमॅप तयार केलेला आहे की 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून भारताचा त्या ठिकाणी समावेश, जे काही सुधारलेले विकसित राष्ट्र आहे त्याच्या पंक्तीमध्ये आपण जाणार, आपली आर्थिक व्यवस्था त्या ठिकाणी सुधारणार आणि सगळ्याच बाबतीमध्ये भारताचं वर्चस्व या जगामधल्या अनेक देशावर त्या ठिकाणी राहणार. शेवटचा प्रश्न आहे, बुलढाणा लोकसभेचं चित्र कसं असणार आहे, कोणाचा विजय होऊ शकतो? हे बघा, तुम्ही म्हणत असाल बुलढाण्यामध्ये तिरंगी लढत झाली नाही, बुलढाण्यामध्ये जी लढत झाली ती पंचरंगी लढत झालेली. प्रचारामध्ये सुद्धा पाचही उमेदवार चांगले जोरानं त्या ठिकाणी मैदानामध्ये होते. वंचित बहुजन आघाडी होती, अपक्ष जे शेळके आहेत ते होते, तुपकर असतील पाना, महायुतीचा उमेदवार आणि इंडिया आघाडीचा उमेदवार, हे सगळे त्या ठिकाणी प्रचारामध्ये होते. पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बुलढाणा जिल्हा हा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महायुतीचा गड गेल्या अनेक वर्षापासून राहिलेला आहे आणि तो 2024च्या निवडणुकीतही हा गड 100% शाबूत राहील याचा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच. तर हे होते विद्यमान खासदार प्रतापराव जाधव. 2024चा सुद्धा गड शिवसेनाच राखेल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.